त्यावेळेस स्पष्टपणानं कार्यकर्त्यांनी पहिली पसंती ही काँग्रेस पक्षाला दिली. सगळ्यांनी सांगितलं की आपण काँग्रेस पक्षामध्ये गेलं पाहिजे. एक माझ्यासारखा कार्यकर्ता मेळावा ठेवतो आणि त्यांनी थेटपणानं मी तुमच्या मेळाव्यात येणाऱ्या अशा प्रकारची भूमिका मांडली हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणानं अभिमानाची बाब आहे. आणि कार्यकर्त्यांनी घेतलेला निर्णय तो मी मान्य करून आज काँग्रेस पक्षामध्ये मी प्रवेश केलेला आहे. बाळासाहेब थोरात साहेबांचे माझे हे पहिल्यापासूनचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आज मी कार्यकर्त्यांशी बोलून माझा राजकीय प्रवास जो आहे 40 वर्षाचा तो जीवन प्रवास मला कार्यकर्त्यांच्या समोर मांडायचा होता म्हणून आज मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं. आणि तो जीवन प्रवास मांडून कार्यकर्त्यांनाच विचारून भविष्याची दिशा काय ठरवायची हा विषय मी कार्यकर्त्यांवरती सोपवलेला होता. आज झालेला मेळावा पाहता मेळाव्यानंतर एक 4-5 कार्यकर्त्यांनी वेगळी मतं मांडली की लोकसभेची निवडणूक लढवी अशा प्रकारची मतं मांडली. परंतु बहुतांश कार्यकर्त्यांनी आलेल्या 70% कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी विधानसभेची निवडणूक आपण ताकदीनं केली पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडली. आणि पक्ष प्रवेशाच्या बाबतीमध्ये माझं ज्यावेळेस सगळा जीवन प्रवास राजकीयांनी मांडला त्यावेळेस स्पष्टपणानं कार्यकर्त्यांनी पहिली पसंती ही काँग्रेस पक्षाला दिली. सगळ्यांनी सांगितलं की आपण काँग्रेस पक्षामध्ये गेलं पाहिजे आणि सगळ्या कार्यकर्त्यांचा कौल घेऊन आजचा हा मी निर्णय घेतलेला आहे. खरं तर थोरात साहेब येणार होते हे थोरात साहेबांचं मोठेपण आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा मेळावा होतोय. काल प्रशांत दरेकर तालुका अध्यक्ष आणि थोरात साहेबांची चर्चा झाली. थोरात साहेबांचा मला रात्री फोन आला. त्यांनी सांगितलं तुम्ही उद्या मेळावा ठेवलेला आहे ते मेळाव्याला मी येणार आहे. खरं तर राज्याचं एवढं मोठं नेतृत्व, महसूल मंत्री म्हणून काम केलेलं, प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलेलं नेतृत्व, एक माझ्यासारखा कार्यकर्ता मेळावा ठेवतो आणि त्यांनी थेटपणानं मी तुमच्या मेळाव्यात येणाऱ्या अशा प्रकारची भूमिका मांडणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणानं अभिमानाची बाब आहे. ते आल्यामुळं खरं तर मला लोकांच्या बाबतीतली शंका होती की लोक काय मांडतील आणि म्हणून माझा राजकीय जीवन प्रवास मांडत असताना मी स्पष्टपणानं प्रखडपणानं सगळ्या गोष्टी मांडल्या. आणि त्या मांडल्यानंतर बोललेल्या कार्यकर्त्यांना देखील काँग्रेसचा नंबर 1 पसंती आणि सभागृहात बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी माईकवरती आम्ही बोलणार नाही परंतु चिठ्ठ्या दिल्या त्या चिठ्ठ्यामध्ये क्रम टाकून दिलेले होते त्याच्यात 1 काँग्रेस पक्ष अशा प्रकारचं त्या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी दिलेलं होतं. आणि कार्यकर्त्यांनी घेतलेला निर्णय तो मी मान्य करून आज काँग्रेस पक्षामध्ये मी प्रवेश केलेला आहे. बाळासाहेब थोरात साहेबांचे माझे हे पहिल्यापासूनचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. बाळासाहेब थोरात साहेबांशी माझी चर्चा निश्चितपणानं अनेक वेळेस झाली. थोरात साहेब मला नेहमीच म्हणायचे की तुम्ही काँग्रेसमध्ये तुमचा सारखा कार्यकर्ता काँग्रेसमध्ये असला पाहिजे. एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एका ह्याच्यासाठी नगरला ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना एकाने माझी ओळख करून दिल्यानंतर त्यांनी सांगितलं मी त्यांना ओळखतो, योग्य माणूस अयोग्य पक्षात आहे एवढंच त्यांनी ते वक्तव्य त्यावेळेस केलेलं होतं. आणि त्यांचं म्हणणं होतं की मी पक्षात या म्हणून. आता काँग्रेस पक्षातले जे पहिले सगळे नेते आहेत, माझ्याबरोबर असणारे सगळे जे कार्यकर्ते आहेत, आम्ही सगळे एक दिलानं महाविकास आघाडीचा आघाडीचा धर्म पालन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार निलेश लंके जे आहेत त्यांना या मतदारसंघातून जास्तीत जास्त मताधिक्य कसं देतं हा प्रयत्न आमचा करायचा आहे.